निवडणुकांचा माहोल सगळीकडे पाहायला मिळतो आणि महिला प्रवासी जे दररोज ट्रेनमधनं प्रवास करतात अशा सगळ्यांशी आपण बातचीत करणार आहोत. आपण जर समोर बघितलं तर स्टेशनला उतरण्यासाठी यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. महिलांचे वेगवेगळ्या समस्या असतात, काय वाटतं कशा पद्धतीने प्रवास व्हायला? महिलांच्या बाबतीत तर त्यांनी काळजी घेतलीच पाहिजे, कारण जे आज रेप होतात आहेत किंवा आणखीन काही गोष्टी होत आहेत, सुरक्षेच्या बाबतीत काळजी घेणं जरुरी आहे. दुसरी गोष्ट, जी धकाधकीचं आयुष्य झालेलं आहे तर त्यासाठी त्यांनी काही सुविधा केलेली नाही आहे. ट्रिपल तलाकच्या बाबतीत सुद्धा मोठा एक यश सरकारला मिळालं असं म्हटलं जातं. तुला वाटतं का तू मतदान करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेशील? आय थिंक बहुत सारे चेंजेस हुए हैं हमारी गवर्नमेंट में, बट आई सो फील लाइक कुछ और चेंजेस की हमारी गवर्नमेंट को ज़रूरत है. बेसिकली अगर हम लोग बात करें कि एवरी टाइम मानसून के सीज़न में हम बहुत सारे प्रॉब्लम्स को फेस करते हैं. डे टू डे ज़रा सी बारिश हो जाती है और हमारा ट्रेन बंद हो जाता है. तो आई थिंक गवर्नमेंट जो है उनको पहले ट्रेन जो लोकल लाइफ लाइन है हमारी जो डे टू डे, उस पर थोड़ा वर्कआउट करना चाहिए और कुछ लॉज विमेन्स के लिए और बनाना चाहिए. मतदान करताना अशा गोष्टी घेऊ की आम्हाला जो नेतृत्व देऊ शकेल, आमचे जे प्रॉब्लेम आहेत महिलांचे गर्दीच्या ठिकाणी घडतात त्याच्यासाठी काहीतरी सोल्युशन देऊ शकेल असा नेता आम्ही निवडून देऊ. आणि गर्दी तर आहे, मुंबई आहे म्हटल्यावर गर्दी असणारच, पण त्याच्यामध्ये काहीतरी शिस्त आणण्याचा प्रयत्न केला रेल्वे प्रशासनाने तर खूप बरं होईल. असं तर म्हणजे मला तर सगळीकडे प्रॉब्लेमच वाटतो. ट्रेनचा एवढा प्रॉब्लेम आहे. ट्रेनचा आमची आता निवडणूक सुरू झाली, सगळे नगरसेवक येतात फक्त ओट द्या करायला. जिंकल्यावर कोणी येत नाही, ढुंकून पण बघत नाही. मला त्यांना मेन म्हणजे हे गव्हर्नमेंटच मला ना असं विचित्र वाटते. एवढा आम्ही त्यांना सपोर्ट करतो पण ते लोक आम्हाला सपोर्ट नाही करत. मला असं वाटतं की आम्ही वोट देतो आहोत तर उमेदवारांनी निदान तेवढं तरी काम करावं असं मला वाटत नाही. जे येतात ते फक्त वोट द्या हेच करतात. आम्हाला फक्त सांगितलं जातं हे करणार ते करणार, निवडून आल्यावर काही एक होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी घरोघरी जाऊन फक्त इलेक्शनला न जाता इलेक्शन झाल्यानंतर पण जाऊन बघायला पाहिजे. तर शक्यतो तसं होतच नाही. बरेच असे ज्येष्ठ नागरिकसुद्धा असे आहेत की त्यांची मुलं वगैरे पण त्यांना पाहत नाहीत, पण तरी जे जुने कट्टर शिवसैनिक म्हणा किंवा कोणत्याही पक्षाचे असतील तर ते अजूनही त्याच पक्षाला मतदान करत असतात, पण त्यांची मुलंसुद्धा त्यांना सांभाळत नाहीत अशी पण परिस्थिती आहे. संजीव जाधवसह सुस्मिता बदाणे, झी मीडिया, मुंबई.